संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेला सर्व क्रिकेट रसिकांचा क्रिकेट प्रेक्षकांचा त्याच वेळी यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षकांच्यापर्यंत जोडले गेले त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। सेमीफायनल क्रमांक एक वागोबाग स्पोर्ट टिवरी, दुसऱ्या बाजूला बघतो महेंद्र स्पोर्ट नागले। टिवरी संघाची सलामीची जोडी कैलास आणि सूरज, तसंच गोलंदाजी मार्कवर बघतोय भावेशाला बघतोय। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील। ऑल द बेस्ट। सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये थोड्या वेळानेच चालू होणार आहे। तीन षटकाचा सामना असेल, लक्षात घ्या। तर भावेश सज्ज होते गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने। सामोरे फलंदाज, डाव्या हाताचा कैलास। यापुढचा चेंडू फुल टॉस, चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात, निर्धार चेंडूची समाप्ती होते। चांगला कमबॅक, चांगली सुरुवात भाविशाच्या मार्फत, नक्कीच फुल टॉस चेंडू होता। यापुढचा चेंडू भारत मिडविकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट, षटकार। कैलाशाच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार, सहा धावीने संघाचं खातं खोललं गेलंय। चांगली सुरुवात म्हणावी लागेल कैलाशाच्याकडून। पुन्हा एकदा भाविश गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल। आपल्या पहिल्या षटकामधला तिसरा चेंडू, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, लगापच्या दिशेला खेळून काढला गेला। मिसफील्ड झाली गेली आणि बघायला बघता दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या। सुंदर बॅटिंग तर रनिंग मानावी लागेल। ओव्हरथ्रोच्या रूपाने तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली। यस, नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि बघता बघता सहजरित्या तीन धावा पूर्ण केल्या गेल्या। सुंदर बॅटिंग तर रनिंग मानावी लागेल। धाव संख्या बघतो आपण, नऊ धावा। सेमीफायनल नंबर एक चा सामना वाघवा स्पोर्ट टिवरी वर्सेस महेंद्र स्पोर्ट नागले। शत्ररक्षण बघतोय, एक्स्ट्रा गोलचा शत्ररक्षक सर्कल मध्ये आहे, त्या सुविधा आपण बघतोय। सिलिमिड ऑफ सर्कल मध्ये आहे, लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, लॉग ऑन सीमारेषेवर आहे, लॉग लेगचा शत्ररक्षक सीमारेषेवर आहे। पुन्हा एकदा भाविश गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल। यापुढचा चेंडू सूरज, दोन शत्ररक्षकाच्या मधील चेंडू मिड विकेटच्या दिशेला येतोय आणि पुन्हा एकदा सहजरित्या दोन धावा पूर्ण केल्या जातात। सुंदर बॅटिंग रनिंग म्हणावं लागेल। धाव संख्या बघता बघता दुहेरी अंकामध्ये पोहोचते। बीन बाद 11 अशी पार्टनरशिप जमवली जाते कैलास आणि सूरज याच्या मार्फत। भाविश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने बॉल लॉगांच्या दिशेला जातो। शत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा डेंजर एंडवर कैलास धावून येतो स्ट्राईकच्या एंडवरून। चांगली कॉलिंग होती कैलास कडून आणि नॉन स्ट्राईकच्या एंडवर सूरज याला पोहोचायचं होतं। सुंदर बिटवीन द रनिंग म्हणावं लागेल। पुन्हा एकदा या दोन धावीने पुन्हा एकदा संघाची धाव संख्या बघतो आपण, 13 धावा, बिन बाद 13 अशी धाव संख्या आहे। भाविश पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर, आपल्या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू सूरज याच्यासाठी। या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, यॉर्क करण्याच्या प्रयत्नात जसा तसा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला ढकलून दिला। बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली गेली। षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये संपते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 14 धावा।
सरासरी बघतो 14 धावू संख्येने पुढे जाताना दिसतोय टिवरी संघ। पहिल्या संघात दुसरं षटक आदळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर लोकेश पारधी। त्याच वेळी स्ट्राईकच्या वर आपण बघतोय सूरज याला चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। लोकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि आता विकेटचा मारा करेल। यापुढचा चेंडू पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिलेला चेंडू दोन शतरक्षक आहेत। अशा प्रकारे तीन धावा पूर्ण केल्या जातात या चेंडूवर। या तीन धावाने संघाची धाव संख्या आता मात्र झालेली आहे ती 17 धावा। सत्रा आणि खतरा बघूया काय होते। 17 धाव संख्या आहे। चांगली गोलंदाजी केली जाते आणि तेवढीच चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाकडून। तर आता मात्र स्ट्राईक चेअरवर कर्णाश याला बघतो डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि हवेची सुद्धा या फलंदाजाला साथ आहे। बघूया लोकेश गोलंदाजी मार्कवर राईट मोर विकेटचा मारा करेल मिस्टर कैलाश याच्यासाठी। यापुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज लोकेश याच्या मार्फत। तर जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय कृष्णा माली सरांचं आगमन होत आहे। जिल्हा परिषद पालघर चे सदस्य कृष्णाजी माली साहेबांचं आगमन होत आहे। लोकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धाव संख्या बघतोय आपण 18 धावा झालेल्या आहेत। शतरक्षणामध्ये परिवर्तन करताना दिसतोय गोलंदाज। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट होतोय निर्धाव चेंडूची समाप्ती होते। आता मात्र चांगला कमबॅक लोकेशच्या मार्फत बघायला मिळतो आपल्याला। तिसऱ्या षटक मैदानामध्ये स्थिर आहे तीन चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4 धावा। पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्याच्यानंतर स्वतःला सावरलं गेलं लोकेश याच्या मार्फत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी। या पुढच्या चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता शतरक्षक आहे करणार नाही चुकी। अशा प्रकारे पहिला धाव असतो वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाला मिस्टर सूरज याच्या रूपाने। जिल्हा परिषद पालघर आदरणीय सन्माननीय कृष्णाजी माली साहेबांचं आगमन होत आहे। गावदेवी स्पोर्ट्स सिलोटर संघाकडून त्यांचं हार्दिक स्वागत। खरोखरच वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला टाइम दिल्याबद्दल गावदेवी स्पोर्ट्स सिलोटर संघाकडून तुमचं खूप खूप आभार। तुम्ही आज सामना बघताय सेमीफायनल नंबर 1 एका बाजूला आहे वाघोबा स्पोर्ट टिवरी संघ तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण महेंद्र स्पोर्ट नागले संघ। नंबर 3 फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे। कालच्या दिवसामध्ये बघितलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये 3 चेंडूमध्ये 8 धावेची गरज असताना या फलंदाजाने सामना विजय मिळवून दिलेला होता तोच फलंदाज करण। पुन्हा एकदा लोकेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा
यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉट, बत्ता बत्ता चेंडू सीमारेषे पार जातोय. अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर चौकाराने आगाज केला जातो करणेच्या मार्फत. धाव संख्या बघता बघता आपण बघतोय 22 धावा झालेल्या आहेत. स्पर्धा बघतो आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गामध्ये स्पर्धा बघतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली स्पर्धा. पुन्हा एकदा लोकेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 22 धावा. एक बाद 22 अशी धाव संख्या आहे. याच्या नंबर 2 नंबरचा सामना होईल. सेमीफायनल क्रमांक 2 साईनाथ स्पोर्ट रानगाव नवीन पाडा वसे सोनसरी तांबडवाल. संघाचे शेवटचे षटक आदळण्यासाठी सज्ज होत आहे गोलंदाज मिस्टर रुपेश मेढे. शेवटचं षटक आहे मैदानामध्ये. हाणामारीचं षटक असेल. रुपेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे. रॅडम ओव्हर द विकेटचा वारा करेल. सामोरे फलंदाज आहे कैलास सारखा एक डावे हाताचा फलंदाज. या पुढचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट करण्याच्या प्रयत्नात चेंडू तो लागांच्या दिशेला पकडला जातोय. झेल मिस्टर कैलास डोंगरकर याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. जरी या सामन्यामध्ये 30 धावा झाल्या तरी सुद्धा सामना बघायला एक मजा येईल, कारण गोलंदाजी चांगली आहे वाघोबा स्पोर्ट वाघरा सॉरी टिवरी संघाची. कारण कालच्या दिवसाला त्यांनी ते सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं होतं या मैदानामध्ये. जरी 30 धावा स्कोअर बरोबर लागल्या तरी एक रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. बघूया पहिले तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. धाव संख्या 22. अजूनपर्यंत 8 धावा जरी जवळले ना तरी एक रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. नंबर 4 चा बॅटर मैदानामध्ये येतोय मिस्टर जयेश वरगडा. कालच्या दिवसामध्ये 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम ह्या फलंदाजाच्या नावावर आहे. बघूया रुपेश होतो गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकामधला दुसरा चेंडू या पडता इन साइड एज आणि चेंडू मागच्या दिशेला जातो. अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 24. 24 फॉलो अप टू. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातो. 3 क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी आणि आता बघायला गेलं तर करण एका साईडला दोन्ही खेळाडू. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल करण्याची. 3 धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघतो आपण 27. 27 धावा.
पहिला चेंडूवर विकेट आलेला होता, परंतु दोन चेंडूवर पाच धावा मोजतोय रुपेश सारखा एक गोलंदाज। पुन्हा एकदा चार पाच पावांचा रणअप असेल। राईट मोवर विकेट ने मारा करतो सामोरी फलंदाज करण याच्यासाठी। या पुढचा चेंडू मिडांच्या वरून आमच्या समालोचन कक्षामध्ये येतो। बिगेट षटकार या सहा धावणी संघाची धाव संख्या बघतो आपण 33 धावा। तीन चेंडू मध्ये आठ धावची गरज असताना आपल्या संघाला अंतिम चार मध्ये पोहोचवणारा फलंदाज मिस्टर जयेश सॉरी करण याला आपण बघतोय। पुन्हा एकदा रुपेश गोलंदाज मार्कवर। यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो बॉल आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही, बाकीचं काम एसटी रक्षक पूर्ण करतोय। निर्धार चेंडूची समाप्ती होते। शेवटचा चेंडू वाघव स्पोर्ट्स संघाच्या इनिंग मधला। रुपेश गोलंदाजी मार्कवर। यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, लेग साइडच्या दिशेला मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट होतो। बॅक टू बॅक निर्धार चेंडूची समाप्ती। षटक क्रमांक तिसरा संपतोय। तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 33 आहे आणि 34 धावांचं लक्ष असेल। तसंच आपण बघतोय जिल्हा परिषद पालघर चे सदस्य बघतोय आपण। आदरणीय सन्माननीय कृष्णाजी माली सरांचं आगमन झालेलं आहे। खरोखर वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला तुमची वेळ दिली म्हणून गावदेवी स्पोर्ट्स संघाकडून तुमचे खूप खूप आभार। आपण बघतो शाल दिली जाते, त्याच्यानंतर आपण बघतोय सन्मान चिन्ह गुलाबाचं फूल आणि त्याच्यानंतर जे बघतोय आपण खरोखरच जी रोपवाटिका तुळस खरोखरच आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये जी आपण तुळस बघतो प्रत्येकाच्या अंगणामध्ये असते, खरोखरच एक जबरदस्त आगळं वेगळं आयोजन गावदेवी स्पोर्ट सिलेटर संघाकडून। एक चांगली स्पर्धा बघतोय, चार दिवस चालणारी ही स्पर्धा आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे स्पर्धा। सेमी फायनल क्रमांक एक चा सामना मैदानामध्ये आपण बघतोय। एका बाजूला बघतोय वाघोबा स्पोर्ट टिवरी, तर दुसऱ्या बाजूला बघतो महेंद्र स्पोर्ट नागले संघ। खरोखर चांगले सामने बघायला मिळतात प्रेक्षकांना युट्यूबच्या माध्यमातून। चौतीस धावांचं लक्ष असेल जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे। 11.33 सरासरीने वाटचाल करावी लागेल महेंद्र स्पोर्ट नागली संघाला जर फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर। तसंच चांगली गोलंदाजी करावी लागेल वाघव स्पोर्ट टिवरी संघाला।
दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. फायनल मध्ये कोण तिकीट मिळेल त्या थोड्या वेळात समोर येईल. यापुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी करेल याच्या मार्फत क्रिकेटचा अनुभव. निर्धार चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. मागच्या दिशेला चेंडू जातो. यष्टीरक्षक बीट झाल्याच्या नंतर मागे क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे तीन धावने खातं खोललं जाते. लोकेशनच्या मार्फत संघाचं खातं तीन धावने खोललं जाते. धाव संख्या बघता पण तीन धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 34 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेटचा मारा. आपल्या पहिल्या षटकामधला तिसरा चेंडू समोरी फलंदाज विशाल. यापुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी इनसाइड एज. गोलंदाज स्वतः जातो जेल पकडण्यासाठी. हा प्रथम जेल. गोलंदाजी मार्क करून स्क्वेअर लेगचा जो पंच उभा असतो तिथपर्यंत जाऊन जेल पकडला गेला. अप्रतिम जेल या टुर्नामेंट मधला. क्या बात है. खरोखरच जबरदस्त झेल पकडला गेला. आपण बघतो मिड विकेटला क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये नव्हता तरी सुद्धा आपण बघतो गोलंदाजी मार्क वरून स्क्वेअर लेगचा जो पंच असतो तिथे जाऊन हा झेल पकडला गेला. अप्रतिम रनिंग म्हणावी लागेल. तेवढीच चांगली चेंडूवर सुद्धा नजर ठेवावी लागते आणि जबरदस्त जजमेंट म्हणावे लागेल करण सर्कल या गोलंदाजाचं. जितनी भी तारीफ करो कमी आहे. खरोखर पहिल्या षटक मैदानामध्ये चालू आहे. स्वतःच्या गोलंदाजामध्ये चेल पकडला जातोय. थोडस फास्ट घ्या. वाघोबा टिव्ही संघ सहकार्य करा, कॉपरेट करा प्लीज. फायनलचा सामना आहे, त्याच्यानंतर बक्षीस समारंभ सुद्धा आहे. खरोखरच या स्पर्धेला भेट दिली गेली. जिल्हा परिषद पालघरचे सदस्य आदरणीय सन्माननीय कृष्णाजी माली साहेबांनी या स्पर्धेसाठी भेट दिली म्हणून त्यांचं मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉट. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये पण तो क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेच्या पार करतो. चार धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. या चार धावने संघाची धाव संख्या आता मात्र बघतो आपण 7 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या झालेली ती 7 धावा. सेमी फायनल नंबर 1 चा सामना मैदानामध्ये चालू आहे. करण चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सातत्याने चांगलं योगदान देत असतो आपल्या संघासाठी. 100%च्या 100% योगदान आपल्या संघासाठी लावताना दिसतोय करण सारखा फलंदाज. कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा असं वाटत होतं की टिवरी संघ अंतिम चार मध्ये पोहोचेल की नाही पोहोचेल, परंतु अशक्याला शक्य करून दाखवलं करण याने. यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. ओ हो, चुकीला माफी नाही. झेल सुटला गेला आणि एक्स्ट्राच्या रूपाने या चार धावा मोजावे लागतात टिवरी संघाला. या चार धावाने संघाचे धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली ते आता मात्र 11 धावा. कैलाश डोंगरकर सारखा खेळाडू होता सीमारेषेवर.
तो क्रिकेट में तो बोलने जाते हैं, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। अजून पर्यंत हरले नाही पण काय होईल, येणारा काळ चालून जाईल। कारण जबरदस्त फलंदाज आहे भावेश, बॅक टू बॅक दोन चेन मध्ये दोन चौकार मारलेले आहेत। करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात, पंचांकडून इशारा होतोय, षटक क्रमांक पहिला मैदानामध्ये संपतोय, धाव संख्या होती 1-11। सेमीफायनल नंबर दोन, सोनसरी तांबरमाल वर्सेस साईनाथ स्पोर्ट रानगाव नवीन पाडा। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ऑलिम्पिकच्या कॉलसाठी लगेच समालोचन कक्षामध्ये या, प्लीज सहकार्य करा। शिवाजी भुरे सरांचं आगमन होत आहे, प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये या, आयोजकांकडून तुम्हाला वारंवार विनंती केली जाते। पहिला चेंडू निर्धार चेंडू जातोय, सोनसरी तांबडवाल संघाचा कर्णधार या पुढचा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू। मी अगोदर सांगितलं होतं की टिवरी संघाची गोलंदाजी चांगली आहे, रोशन कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली होती। पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर विकेट ने मारा करतोय, बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकले गेले। रानगाव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता मात्र पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जाते, अवांतर धाव येते। शिवाजी भुरे यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, आयोजकांकडून त्यांना विनंती केली जाते, प्लीज माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा। रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलावरी, चार चेंडू, धाव संख्या आहे ती 12 धावा। पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर, धाव संख्या झालेली आहे ती 12 धावा। राईट एम ऑर्ड विकेट ने मारा करेल आपल्या संघासाठी, चांगली कामगिरी करतोय। या पुढचा चेंडू इनसाइड एज मागच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागतं, एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडतोय, धाव संख्या आता मात्र झालेली आहे ती 13 धावा। तसं पद्मन सिलकावा सरांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, प्लीज आयोजकांकडून तुम्हाला विनंती आहे समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर येऊन बसा। पद्मनजी शेळका या सरांचं आगमन झालेलं आहे, तरी सुद्धा आयोजकांकडून तुम्हाला विनंती आहे की आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसा। चार चेंडू टाकून झालेले आहेत आणि चार चेंडू मध्ये 2 धावा मोजतोय रोशन सारखा खंदा गोलंदाज, धाव संख्या रोखून धरली ती 13 या धाव संख्येवर, 34 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या आहे ती 13 धावा। याच्यानंतर अजूनपर्यंत बघायला गेला तो चांगला गोलंदाज जयेंद्र वर्गना, याचा सुद्धा एक षटक असेल। रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर,
यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर निर्धार चेंडूची समाप्ती होते। आता मात्र दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल। सामोरी फलंदाज आहे भावेश, बॅक टू बॅक दोन चौकार मारले होते, परंतु रोशनने कमबॅक केलेलं दिसते या षटकामध्ये। यापुढचा चेंडू यार्क करण्याच्या प्रयत्नात लागाप आणि लांच्या मधून सीमा रेषेच्या बाहेरच्या अर्धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट, चौकार। अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे संपते। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा। आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज। चेंडू जिंकण्यासाठी 17 धावीची गरज। सहा मध्ये 17 धावीची गरज आहे। बघूया कुठला संघ इथे फायनल मध्ये धडक मारतोय। 6-17 आणि कुठल्या संघाने इथे खतरा होतोय। जयेश यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती, मारायचा होतो लेग साईडला, परंतु चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेला। अशा प्रकारे बघता बघता एक धाव पूर्ण केली जाते। एका धावेने संघाची धाव संख्या 18 पोहोचते। चेंडू आणि 16 धावीची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी महेंद्र स्पोर्ट नागले संघाला। क्षेत्ररक्षण बघतोय लॉग ऑफ आहे आणि लॉग ऑन सीमारेषेवर आहे, त्याचवेळी मिडविकेटचा क्षेत्ररक्षण सुद्धा आपण बघतोय थोडस डीप आहे। सिली मिडाम बघतोय आपण सर्कल मध्ये आहे, त्यानंतर लॉग ऑफ आणि लॉग ऑन सीमारेषेवर आहे। पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू लांबी कमी उंची जास्त, गोलंदाज स्वतः येतोय आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला जातोय। अशा प्रकारे पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना दिसतोय। एक 22 सारखा खंदा फलंदाज बाद होतोय, एक जबरदस्त गोलंदाजी जयेश याच्या मार्फत। कालच्या दिवसामध्ये 5 चेंडू मध्ये 5 गडी बाद केले होते। जयेश याच्यासाठी बक्षीस लागलं गेलंय, ते विकेटची हॅट्रिक साजरी केली तर शिवाजी भोरे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देईल। जयेश याच्यासाठी पारितोषिक लागण्यात आलेलं आहे, विकेटची हॅट्रिक साजरी केली गेली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल। जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, आपल्या शेवटच्या षटकामधला 3रा चेंडू, नवीन फलंदाज प्रदीप, या पुढचा चेंडू इन साइड यश लागला होता। यश यष्टी रक्षक थोडासा उदास आहे, हाव भाव सांगून जातात की बॅटचा कडा घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी। दॅट्स अ गुड शॉट, चौकार येतो। या 4 धावांनी संघाची धाव संख्या बघतोय आपण,
22 धावा झालेल्या आहेत. जयेंद्रला सुवर्ण संधी, जयेशला विकेटची हॅट्रिक साजरी केली गेली तर शिवाजी भुरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू, पडल्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दोन चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी धावा असतील त्या. दोन चेंडू आणि 12 धावीची गरज, दोन मोठे बिग हिट मारावे लागतील महेंद्र स्पोर्ट नागरी संघाला जर फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर. परंतु जयेश शाही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो सातत्याने आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू इनसाइड लागून गेला मागच्या दिशेला, कैलास आहे, पुन्हा एकदा जेल सुटला जातो कैलासाच्या हातून. या सामन्यामध्ये बघायला गेलो तर दोन जेल सुटले गेले कैलास डोंगरकर याच्याकडून. आता मात्र एक चेंडू आणि 11 धावेची गरज. एक चेंडू 11 धावेची गरज नक्कीच. आपण बघतो विजयाच्या शाळेमध्ये दिसतो वाघोबा स्पोर्ट टिहरी संघ आणि अशा प्रकारे फायनल मध्ये प्रवेश करतो वाघोबा स्पोर्ट टिहरी संघ. कॉन्ग्रॅच्युलेशन्स वाघोबा स्पोर्ट टिहरी संघ, खरोखरच जबरदस्त कामगिरी केली फलंदाजीच्या वेळी. तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघायला गेलं तर टिहरी संघाने वर्चस्व गाजवलेलं आहे या सामन्यामध्ये. चांगली फलंदाजी केली, त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर चांगलं शतक्षण बघायला मिळालं. तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅच मिस्टर करण, चार चेंडू मध्ये 10 धावा आणि ज्यावेळी जे शतक आदळलं होतं त्याच्यामध्ये 11 धावा देऊन एक गडी मात्र बाद केलेला होता. मेन ऑफ द मॅच मिस्टर करण.